मुलांनो आज आपण फळांची नावे आणि त्यांची माहिती पाहणार आहोत ॲपल ॲप्पल मीन्स सफरचंद सफरचंद या फळाला इंग्रजी भाषेमध्ये ॲपल असे म्हटले जाते सफरचंद हे फळ कोणत्याही पत्रामध्ये पाहायला मिळते असे म्हणतात की रोज एक सफरचंद हे फळ खाल्ल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही कारण सफरचंद फळामध्ये खूप पौष्टिक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात सफरचंद या फळाची चव गोड आणि रसाळ असते सफरचंद लाल रंगाचे असते काही ठिकाणी हिरव्या रंगाचे सफरचंद मिळतात सफरचंदामध्ये सामान्य ते गंभीर शारीरिक समस्यावरील उपचार करण्याची क्षमता आहे सफरचंदाचे गुणधर्म आपल्याला मधुमेह हृदयरोग दमा आणि अगदी कर्करोगापासून वाचवू शकतात त्याचे मुख्य स्थान मध्य आशिया आहे बनाना बनाना मिस केळी केळी या फळाला इंग्रजी भाषेमध्ये बनाना असे म्हटले जाते फळांमध्ये केळी फळाची सर्वाधिक जास्त चर्चा असते हे असे फळ आहे जे आपल्याला आरोग्यासाठी फायदेशीर असते तसेच आणि स्वादिष्ट देखील असते दररोज केळी खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं केळीच्या झाडाची लागवड केली जाते केळीचे फळ गुच्छामध्ये असतात एक गुच्छा दहा ते वीस केळी असतात केळीचे फळ हिरव्या रंगाचे असते पिकल्यावर ते पिवळे होते जांबून जामून मीस जांभूळ जाम्बुर। जांभूळे फळ दिसायला जांभळ्या रंगाचे असतात त्यामुळे या फळाला जांभूळ असे म्हटले जाते जांभूळ हे फळ चवीला आंबट गोड आणि तुरट स्वरूपाचे असते जांभळीच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतात जांभळाचे झाडे खूप उंच असते जांभूच्या झाडाला जांभूळ गुच्छमध्ये येतात कच्चे असताना जांभू हिरव्या रंगाचे असते हळूहळू पिकताना त्याचा रंग जांभळा होत जातो पूर्ण पिकलेले जांभूळ हे जांभळ्या रंगाचे असते मँगो मँगो मीन्स आंबा आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे आंब्याला फळांचा राजा असेही म्हणतात आंब्याचे नाव ऐकल्यावर एक, एक तोंडाला पाणी सुटते कदाचित म्हणूनच आंब्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते संपूर्ण जगात आंब्याच्या दीड हजारहून अधिक प्रजाती आढळतात त्यापैकी हजार प्रजाती केवळ आपल्या भारतात आढळतात आंबा हिरव्या पिवळ्या केसरीसारख्या रंगात आढळतो आंबा फळ फक्त उन्हाळ्याच्या हंगामात येतो आंब्यावर प्रक्रिया करून त्याचा पल्प काढून साठा करून वर्षभर विकला जातो आंबा सुरुवातीला आंबट असतो पण पिकल्यावर तो गोड होतो पण कच्चा आंबा देखील खूप चवदार असतो आंब्याचे लोक लोणजे घालतात आणि वर्षभर खातात ग्रेप्स ग्रेप्स मिस द्राक्षे द्राक्ष हा फळांचा एक प्रकार आहे जो लाकडाच्या वेलीवर वाढतो त्याची वेळी इतर वेलींपेक्षा मजबूत आहे द्राक्ष कच्चे आणि साली न काढता खाल्ले जातात द्राक्ष सहसा जेली जाम रस वाईन आणि फळांच्या सॅलडमध्ये वापरले जाते इंग्रजी भाषेत द्राक्षाला ग्रेप्स म्हणतात द्राक्ष हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे हे संस्कृतमध्ये त्राशा म्हणून ओळखले जाते त्राशाचे देखील तयार करतात शरीराला ऊर्जा प्रदान करण्यात हे, हे खूप फायदेशीर आहे त्यामध्ये असलेले पोषक घटक आपले शरीर निरोगी ठेवतात द्राक्ष अनेक रंगात येतात वेगवेगळ्या वेग प्रजातीनुसार हे वेगवेगळ्या वेग रंगात घेतले जाते परंतु बहुतेक हिरव्या रंगाची द्राक्ष दिसतात पायनॅपल पायनॅपल मिस अननस अननस पायनॅपल म्हणून ओळखले जाते एक फळ आहे जे सामान्यत हिरव्या रंगाचे असते आणि आतमध्ये किंचित पिवळसर आंबट गोड आणि रस्सीला असते अननस एक अतिशय उपयुक्त फळ आहे पूर्वीच्या काळात हे फळ केवळ मर्यादित कालावधीत उपलब्ध होते परंतु बदलत्या काळाच्या कृषी शास्त्रज्ञांनी मोठी प्रगती केली आहे इतकेच नाही तर हे बारा महिने मिळू लागले आहेत अननस हे असे फळ आहे ज्यामध्ये पौष्टिक पदार्थ भरपूर असतात अननस वनस्पती मुळात ब्राझीलमधून आली होती भारतात आसाम त्रिपुरा मेघालय केरळ बंगाल गोवा तमिळनाडू महाराष्ट्र ओरिसा बिहार आंध्रा या राज्यात त्याची लागवड केली जाते ही एक छोटीशी वनस्पती आहे पोमोग्रॅनेट डाळिंब डाळिंब फळ आहे ते लाल रंगाचे आहे यात लाल रंगाचे शेकडो लहान परंतु धान्य आहे डाळिंब जगातील गरम प्रदेशांमध्ये आढळतात आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे फळ आहे डाळिंबाची साल जितकी कठीण तितकेच मधुर आणि गोड फळ असते पण एखाद्या व्यक्तीस कोणताही आजार झाला तर लोक प्रथम त्यांना डाळिंब खाण्याचा सल्ला देतात अशक्तपणापासून मुक्त होण्यासाठी किंवा उपचारानंतर आरोग्यासाठी फायदे मिळवण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्यास सांगतात आपल्याला हे देखील समजेल की डाळिंबाचे सेवन आपल्या आरोग्यात चांगले फायदे देते डाळिंब फळच नाही तर संपूर्ण झाड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे पपया पपया मीन्स पपई पपई हे एक फळ आहे जे कोठेही सहज सापडते जेव्हा घराभोवती थोडीशी जागा असली तरी तेथे पपईचे झाड लावू शकता पपई कच्चे किंवा पिकलेले दोन्ही वापरू शकता कच्चे किंवा योग्य पपईच्या औषधी गुणधर्मामुळे हा बऱ्याच रोगावर उपचार म्हणून वापरला जातो आयुर्वेदात पपईच्या पौष्टिक गुणधर्मामुळे दात आणि घशातील दुखण्याबरोबरच अतिसार जिबेच्या जखमा जळजळ यासारख्या अनेक आजारांसाठी हे औषध म्हणून वापरले जाते पपई हे पिवळ्या रंगाचे फळ आहे ज्यामध्ये अ आणि बी जीवनसत्व असते हे अन्नाबरोबर त्वचेच्या काळजीसाठी वापरले जाते ऑटरमेलन ऑटरमेलन मीन्स कलिंगन कलिंगण उन्हाळ्याच्या हंगामाचे फळ आहे ते बाहेरून हिरवे आहेत परंतु आतून लाल आणि पाणी आणि गोड आहेत त्याचे पीक सहसा उन्हाळ्यात तयार केले जाते कलिंगणामध्ये जवळजवळ सत्त्याण्णव टक्के पाणी असते त्यामुळे शरीरात ग्लुकोजची मात्रा पूर्ण होते आणि कलिंगण रक्तदाब संतुलित ठेवतो आणि बऱ्याच रोगांना बरे करतो कलिंगण लागवडीची सुरुवात इजिप्त आणि चीनमध्ये असल्याचे मानले जाते सध्या जगभर कलिंगनाची लागवड केली जाते हे उन्हाळ्याच्या हंगामातील महत्त्वपूर्ण फळ आहे उबदार हवामान हो आणि वालुकामय जमीन कलिंगण पिकासाठी चांगली आहे साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारीत कलिंगणाची पेरणी होते कलिंगण फळांपेक्षा मोठा आहे कलिंगणाची साल कडक आणि हिरवी असते कॅशू कॅशू मिस काजू काजू हा एक प्रकारचा फळ आहे जो ड्रायफ्रूट मध्ये समाविष्ट असतो काजूचे पौष्टिक मूल्य इतके जास्त आहे की आयुर्वेदात काजू अनेक रोगांसाठी वापरली जाते कारण काजू पोषणयुक्त आहे ड्रायफ्रूटमध्ये असे होऊ शकत नाही की काजूचा उल्लेखही नाही भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी काजू वापरले जातात याचा वापर इतरत्र गोड पदार्थ आणि मसालेदार पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो तसेच काजू हॉटेलमध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी पण वापरले जाते काजूचा वापर फक्त खाण्यापुरताच मर्यादित नाही तर शरीराच्या अनेक समस्यापासून मुक्त होण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो गोवा गोवा मिस पेरू पेरू हा एक प्रकारचा फळ आहे या व्यतिरिक्त फळ पाणी आणि फळांचा रस औषध म्हणून वापरला जातो उच्च रक्तदाब अतिसार मधुमेह खोकला आणि कर्करोगासह अनेक परिस्थितीत पेरू वापरतात बद्धकोष्ठात आणि पोटाच्या आजारासाठी पेरू अत्यंत फायदेशीर आहे पेरूला बऱ्याच नावांनी ओळखले जाते हे फळ हिवाळ्याच्या हंगामाच्या विशिष्ट फळांपैकी एक आहे या दिवसात पेरू चांगले प्रतीचे भेटतात आणि काही फळ प्रत्येक हंगामात उपलब्ध असते परंतु योग्य हंगामात योग्य फळ खाल्ल्याने त्याची चव चांगली येते पेरूचा रंग फिकट हिरव्या फळाचे बरेच गुणधर्म आहेत हे व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत देखील आहे या फळाबद्दल चांगली गोष्ट म्हणजे ती स्वस्त दरात देखील उपलब्ध आहे ऑरेंज ऑरेंज मीन्स संत्रे संत्रे हे एक प्रसिद्ध फळ आहे जे जवळजवळ प्रत्येक देशात आढळते संत्र्यामध्ये बऱ्याच प्रकारचे जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात जे, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात तसेच जर हे फळ नियमित सेवन केले तर शरीर बऱ्याच आजारांपासून वाचू शकते संत्रे एक प्रकारचे मधुर फळ आहे संत्र्याची वरची साल भगव्या केशरी रंगाची असते त्यात विटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते याशिवाय विटॅमिन ए बी कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस कोलिन इतर घटकांनी परिपूर्ण असतात हे फळ सहज उपलब्ध होते आणि हे फळ साल काढून खाऊ शकते किंवा त्याचा रसही करून पिऊ जाऊ शकतो याशिवाय संत्रे फळापासून बनवलेल्या चहाचे सेवनही बरेच लोक करतात हे फळ खाल्ल्याने त्वचा शरीर आणि केस यांच्यावर बरेच फायदे होतात कस्टड ऍप्पल कस्टड ऍप्पल मीन्स सीताफळ सीताफळ एक उष्ण कटुबंधनीय फळ आहे आणि त्याचा आकार आणि फळांच्या वरच्या त्वचेची उग्र त्वचा त्याला पूर्णपणे वेगळी ओळख देते पांढऱ्या रंगाचा लगदा मलाईदार आणि दही ओला असून काळ्या रंगांचे बिया असतात या फळाचा व्यास आठ सेंटीमीटर त्याचा आकार अनियमित गोल हृदयाचा आकाराचा आहे या फळाचे आवरण बरेच कडक आणि पातळ आहे पिकण्यापूर्वी या फळाची काढणी केली जाते पिकल्यानंतर हे फळ पिवळसर आणि तपकिरी रंगाचे असते हे फळ बहुतेक वेस्ट इंडिजमध्ये मध्य अमेरिका पेरू मेक्सिकोमध्ये जास्त दिसते स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी मीन्स स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी फ्रिग्रिया प्रजातीचे एक झाड आहे ज्यासाठी जगभरात त्याची लागवड केली जाते स्ट्रॉबेरीचा विशेष श्वास त्याची ओळख बनली आहे ते चमकदार लाल रंगाचे आहे हे ताजे फळ म्हणून खाल्ले जाते तसेच जाम ज्यूस पायी आईस्क्रीम दुधाचे शेक इत्यादी स्वरूपात जतन आणि खाल्ले जाते लाईम लाईम मिस लिंबू लिंबू हे जीवनसत्व समृद्ध आणि प्रतिबंधात्मक फळ आहे त्याचा रंग पिवळा आणि हिरवा असून चव आंबट आहे लिंबाचा रस व्हिटॅमिन सीचा स्रोत आहे जो शरीरासाठी खूप उपयुक्त आहे लिंबू लहान असते पण औषधी गुणधर्मांचा खजिना आहे त्याचा रस विविध रिफ्रेश पेय तयार करण्यासाठी वापरला जातो लिंबू चव आंबट असला तरी लिंबाचे फायदे बरेच आहेत लिंबाचा वापर शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो विटॅमिन सी समृद्ध पदार्थ शरीराची त्वचा मऊ करतात ज्यामध्ये लिंबाचा रस अत्यंत फायदेशीर असतो डॉक्टर नेहमी आपल्याला लिंबूच्या रसातील काही थेंब दररोज गरम पाण्यात टाकून घेण्यास सांगतात आपण इच्छित असल्यास मत घालू शकता जॅकफ्रूट जॅकफ्रूट मीन्स फनस फनस झाडाच्या फळांमध्ये सर्वात मोठे फळ असते आणि त्याचे पिवळ्या रंगाचे चमकदार गरे अतिशय गोड आणि रसाळ असतात त्यात आढळणारी बियाणे मोठ्या प्रमाणात स्टार्च व प्रथिने बनलेले असतात हे फळ आशियाई देशांमध्ये लोकप्रिय आहे आणि बहुतेक उन्हाळ्यात दिसून येते फळाच्या बाह्य पृष्ठभागावर लहान काटेरी झुडपे आहेत जेव्हा जगफ्रूट कच्चा असतो तेव्हा ते भाजी म्हणून खाल्ले जाते जेव्हा फणस पिकला जातो तेव्हा त्यातील ते कावा काढून फळ म्हणून खाल्ला जातो या व्यतिरिक्त योग्य फणसामध्ये बियाणे देखील खाल्ले जाते फणसाची भाजी विशेषतः कोकणामध्ये खाल्ली जाते त्याची पौष्टिक सामग्री अनेक आश्चर्यकारक आरोग्य फायदे प्रदान करते त्या जीवनसत्वे ए सी आणि बी सिक्स कॅल्शियम पोटॅशियम लोह थायमिन रायब्लोफ्लोविन नियासिन आणि कॅल्शियम यासारखे बरेच महत्त्वाचे पोषक घटक असतात थँक यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा